हरिओम, मी सुरेश बंडू धुमा, उपासना केंद्र माझे कसबा बोरगा. मला आलेला बापूंचा अनुभव मी तुम्हाला सांगतो. मिसेसला माझ्या स्तनामध्ये काहीतरी गाठ निर्म सदृश्य असं दिसू लागलं. मग ती सर्वसामान्य सगळ्यांना असते असं एक डॉक्टरांचा सल्ला किंवा इतरांचा सल्ला असते, त्याचं काही हे नाही. दुधाची असते म्हणे किंवा काही असते, तर त्याची टेस्ट चालू केली. टेस्ट केली आणि विशेष सांगायचं तर प्रथम ते त्याचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला. पॉझिटिव्ह असला की कॅन्सर सदृश हा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. आम्ही त्यात बापूंचा मिसेस माझे भक्त असल्यामुळे उधी बापूंची उधी कंटिन्यूज लावत असतो. मग मी ही गोष्ट मिसेसला किंवा आज अख्यात कुणालाही माहीत नाही, फक्त बापू आणि मी यांनाच माहीत. मी एकच विनंती केली बापूंना, बापू माझी मिसेस तुझ्या सेवेसाठी आहे, मी तुमच्या सेवेसाठी आहे, असताना जे काय करायचं आहे ते तुम्ही करायचं आहे बापू, तुम्हीच कराय ठरवायचं असा. आता तिला तारायची बापूंनी ठरवायचं आहे काय करायचं. आणि आम्ही ॲपल सरस्वती कॅन्सर सेंटरला आमचा उपचार चालू केलं. मी बापूंना सांगितलं तिचा उपचार सुरुवातीला तिचा रिपोर्ट तर पॉझिटिव्ह पहिला आला, तो पॉझिटिव्हच आला. बापूंना सांगितलं आता तुम्ही ठरवायचं आहे काय करायचं. आणि परत तिचा रिपोर्ट दुसरा चेक केला आणि तिनं उधी लावून गेलो आणि रिपोर्ट द्यायला गेलो. तर ऑपरेशन करायचं ठरलं, गाठ काढायची ठरली आणि रिपोर्ट चेक केला. गाठ काढायच्या अगोदर ज्यावेळेला रिपोर्ट चेक केला तर तो निगेटिव्ह आला. पॉझिटिव्ह रिपोर्ट निगेटिव्ह आणणं हे फक्त बापूंच्याचमुळंच शक्य होतं. हा आलेला माझा सगळ्यात मोठा अनुभव, कारण रिपोर्ट सुरुवातीचा पॉझिटिव्ह येणं आणि तो निगेटिव्ह होणं हे कुणाचंही कार्य नाही, कुणाचंही शक्य ह्याच्यात नाही, माझ्या हातात नाही, कुठल्याही ह्याच्यात नाही. फक्त ते बापू आणि बापूच करू शकतात. तिचा रिपोर्ट निगेटिव्ह येऊन ते आत्ता धडधाकट आहे हे फक्त बापू आणि बापूच करतात करू शकतात. हरिओम अभज्ञ.